आपण इथे गोड असे अप्पे पाहणार आहोत। त्यासाठी इथं मी एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहेत, 1/4 कप तांदळाचे पीठ घेतलेले आहे आणि अर्धा कप गूळ घेतलेला आहे। त्यासोबत गॅसवरती पाणी गरम करण्यास ठेवून दिलेले आहे। पाण्यामध्ये हा अर्धा कप जो गूळ आहे तो आपण ॲड करून घेणार आहोत। त्यासोबत 2 वेलची आपण ॲड करणार आहोत। हे मिश्रण छान असं आपण उकळून घेणार आहोत। अगदी गूळ विरघळेपर्यंतच आपण हे मिश्रण उकळून घ्यायचे आहे। एकदा का हे मिश्रण उकळले की आपण गॅस बंद करून घेणार आहोत। सगळी हे पीठ मी गव्हाचे पीठ तांदळाचे पीठ एका बाऊलमध्ये काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता हे तांदळाचे पीठ मी काढून घेतले। त्यासोबत 2 चमचे मोठे आपण रवा ॲड करून घेणार आहोत। त्याच्यात तुम्ही पाहू शकता 2 चमचे मी रवा ॲड करून घेत आहे। त्यासोबत 3 चमचे आपण ओल्या खोबऱ्याचा किस यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी ओले खोबरे सुद्धा ॲड करून घेतलेले आहे। चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत। हे सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर आपण जे गुळाचे पाणी केलेले ते आपण थंड करून घ्यायचे आणि ते थंड झालेले जे पाणी आहे आपले ते आपण या मिश्रणामध्ये ॲड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने मी हे पाणी गाळणीने गाळून घेणार आहे। मी सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे। हवे असल्यास वरून आपण पाणी ऍड करू शकतो। ज्या पद्धतीने आपण अप्प्यांसाठी पीठ बनवतो त्याच पद्धतीने आपण इथं सुद्धा अप्प्यांसाठी पीठ बनवून घ्यायचे आहे। अप्पे पात्र मी गॅसवरती गरम करण्यास ठेवून दिलेले आहे। अप्पे पात्रामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी तेल ऍड करून घेतलेलं आहे। आता आपण अप्पे पात्रामध्ये हे पिठाचे मिश्रण ऍड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने या सर्व अप्पे पात्रामध्ये मी पिठाचे मिश्रण ॲड करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मीडियम करून आता आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटांनी आपण झाकण काढून घ्यायचे आहे अप्पे पात्रावरून आणि साईड चेंज करून घ्यायची आहे आपल्या अप्प्यांची। अशा पद्धतीने आता आपण साईड चेंज करून घेऊयात। आणि दोन्ही बाजूंनी छान असे हे अप्पे आपण भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता छान तांबूस रंग येईपर्यंत हे अप्पे मी भाजून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आता आपण एका डिशमध्ये याला काढून घेऊयात। अशा पद्धतीने लहान मुलांना खायला अत्यंत हेल्दी असा हा पदार्थ आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओला लाईक करा।